पलूस नगर परिषदेतील सत्ताधारी गटाकडून मिळेल तिथे लाखो रुपयांची लूट होत असून याचे ताजे उदाहरण म्हणजे नगर परिषद हद्दीत केवळ मोडून टाकल्याचा देखावा करून 16,56,596 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे नगरसेवक युवक नेते निलेश येसुगडे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे नगरसेवक युवक नेते निलेश येसुगडे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे नगरसेवक दिलीप जाधव, कपिल गायकवाड, सौ शोभा कुंभार उपस्थित होते. निलेश येसुगडे पुढे म्हणाले, सत्ताधारी गटाने शासनाकडे 100 ब्रास मुरुमाची रॉयल्टी कर भरून 1300 ते 1400 ब्रास मुरुम टाकल्याची कागदोपत्री दाखवून सुमारे 16 लाखापेक्षा जास्त रक्कम हडप केल्याचा आरोप त्यांनी केला. जर शासनाला 100 ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरली तर उर्वरित 1100 ते 1200 ब्रास मुरुम कुठून आणला याचा खुलासा करावा, तरी याची चौकशी होणे गरजेचे आहे. नगर परिषदेत कोट्यावधी रुपयांचा निधी गावाच्या विकासाऐवजी सत्ताधारी गटाच्या बगलबच्चांच्या खिशात गेला आहे. वेळोवेळी कोणत्याही कामाबद्दल माहिती लेखी मागणी करून मागितली तरी गेल्या 2 वर्षात दिली जात नाही, परंतु गेल्या 4 ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिल्यावर 14 ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली. तीही मुख्य कार्यकारी यांच्या खोट्या सह्या करून देण्यात आली आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी नगरसेवक दिलीप जाधव यांनी केली. नगरसेवक कपिल गायकवाड म्हणाले, शहरात डेंग्यूच्या साथीनं थैमान घातलं असताना त्याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाही, केवळ आपल्या बगलबच्चांचा आर्थिक विकास हा एककलमी कार्यक्रम सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. सदरच्या माहितीप्रमाणे सदर त्या कॉन्ट्रॅक्टरने 100 ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरलेली आहे, पण पलूस नगर परिषदेनं 16,80,000 रुपयाच्या दरम्यान त्याचं बिल काढलेलं आहे. पण 100 ब्रास रॉयल्टी भरले याचा अर्थ 100 ब्रासच मुरुम पलूस नगर परिषदेच्या हद्दीमध्ये पडलेला आहे. मग 100 ब्रासच्या ज्या टेंडरचा जो रेट फायनल झालेला होता त्या टेंडरच्या रेटप्रमाणे 1 ते 1.5 लाख रुपये बिल निघायला पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी 16 ते 17 लाख दरम्यान बिल नगर परिषदेनं त्या कॉन्ट्रॅक्टरला अदा केलेलं आहे. त्या अर्थी पलूसच्या या नगर परिषदेमध्ये पहिल्याच आर्थिक वर्षामध्ये 15 लाख रुपयेचा भ्रष्टाचार या सत्ताधाऱ्यांनी सदरच्या कॉन्ट्रॅक्टरने प्रशासनाने आणि बांधकामाचा जो अभियंता नेमलेला होता यांनी या सगळ्यांनी संगनमतानं 15 लाख रुपयेचा भ्रष्टाचार या पलूसच्या नगर परिषदेमध्ये केलेला आहे. आणि त्या संदर्भातली ही सगळी तहसीलदार कार्यालयातलं जे काही माहिती मिळाली त्याची ही कागदपत्र आज तुमच्या समोर आम्ही दाखवत आहे. याच्यात 100 ब्रास मुरुम मुरुमाचीच रॉयल्टी फक्त ठेकेदारानं भरलेलं आहे त्याचं हे तहसीलदारांचं पत्र, त्याचबरोबर नगर परिषदेने दिलेला हा जमा खर्च, त्याच्यातला हा जो हायलाइट केलेला आकडा आहे हा आकडा हा 16,80,000 रुपयेचा आकडा जवळजवळ नगर परिषदेनं ठेकेदाराला देऊन 15 लाख रुपयेच्या जवळपास नगर परिषदेने ह्या मुरुमाच्या हेडिंग खाली भ्रष्टाचार केलेला आहे. आणि सदरच्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, तहसीलदार साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई पलूसच्या नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांवर प्रशासनांवर झालेली नाही. आणि आम्ही आज तुमच्यासमोर ह्या SBN माध्यमातून हे सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 दिवसात जर पलूस नगर परिषदेच्या मुरुम भ्रष्टाचाराची चौकशी जर नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणावर बसणार आहोत. तरी याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पलूसच्या तहसीलदारांनी घ्यावी आणि लवकरात लवकर पावलं उचलून ह्या पलूसच्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि आम्हाला पलूसच्या जनतेला पलूसच्या जनतेचा जो पैसा जो पलूस नगर परिषदेने कर स्वरूपात घेतलेला आहे तो जो कोणी गेलेला असेल तो त्यांच्याकडून वसूल करावा आणि शासनाचा सुद्धा याच्यामध्ये रॉयल्टी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे, संबंधित अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी याद्वारे मी मागणी करतो. पलूस नगर परिषदेचा कारभार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा झाला. ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आमच्या नगरसेवकांनी माहिती दिली असता संबंधित MBO वर काही ठिकाणी नगर मुख्याधिकाऱ्यांच्या सह्याही नाही, काही ठिकाणी बोगस सह्या. टोटली ह्या सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने मिळून नगर परिषदेच्या तिजोरीवर दडच घातलेला आहे.
तसेच हे सर्व सत्ताधारी मिळून भ्रष्टाचाराच्या कारभारात व्यस्त आहेत, परंतु त्यांचं स्वच्छतेकडे लक्षच नाही. माझ्या प्रभागात जवळजवळ 3 पेशंट असे आहेत डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत, त्यांची मी आता रिपोर्ट पण घेऊन आलो. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा एकमेव उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. नगरसेवक कपिल गायकवाड यांच्या लेखी मागणीवरून आम्ही मागणी अर्ज केलेला होता, परंतु 7 महिन्यानंतर आम्ही एक उपोषणाचं पत्र दिलं. 6 ऑगस्ट रोजी एक पत्र लिहिलं आणि त्यानंतर 14 ऑगस्टला आम्ही उपोषणावर बसणार म्हटल्यानंतर त्याने आम्हाला ती कागद बोगस स्वरूपाची कागद प्रशासनानं रंगवून त्यामध्ये अभियंता असेल, सीओ असतील, नगराध्यक्ष असतील, या कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांना दडवण्याचं काम या प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि बोगस एमबीए तयार करून पलूस नगरपालिकेने जवळजवळ 15 ते 16 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. त्याबाबत सांगायचं झालं तर गेल्या 2 वर्षामध्ये पलूसच्या नगरसेवकांना जर 7-7, 8-8 महिने जर थांबायची वेळ येत असेल, हेल्पड मारायची वेळ येत असेल, तर पलूस नगरपालिकेतील या एरियातील नागरिकांना किती. संदीप नाझरेसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, पलूस.